हाय फ्रेंड्स, मी विजया। माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। आज मी घेऊन आले अशीच एक रेसिपी जी आहे की कांदे बटाटे पोहे। हे आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने आज बनवणार आहोत। चला तर पाहूया त्यासाठी लागणारे साहित्य। साहित्याची लिस्ट मी इथे दिली आहे, तुम्ही बघू शकताय। पोहे बनवण्यासाठी मी इथं वापरलंय 2 कप पोहे, जे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत, 1/2 चमचा जिरा, थोडेसे शेंगदाणे कच्चेवाले घेतलेत, 1/2 चमचा साखर, मीठ चवीनुसार, 1/2 चमचा हळद, हिरव्या मिरच्या 4 कट करून घेतलेल्या, कांदा, बटाटा, 10 ते 15 कढीपत्ता पाने, कोथिंबिरी आणि तेल फोडणीसाठी घेतलंय। प्रथम इथे एक मी भांडं घेतलंय, त्याच्यामध्ये आपण हे पोहे टाकणार आहोत। हे निवडलेले पोहे आहेत, निवडून घ्यायचे तुम्ही। आता हे पोहे आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत, त्यासाठी मी इथं पाणी ॲड करते। आणखी पाणी लागेल, पाण्याने स्वच्छ पोहे धुवून घ्यायचे आहेत। 1/2 मिनिट ठेवायचे, जास्त वेळ पाण्यामध्ये ठेवायचे नाही आहेत। आता हे पाणी काढून घेऊयात। पाणी काढून घेतल्यानंतर हे पोहे फुलतील, बघू शकता तुम्ही। आता याच्यामध्ये आपण ऍड करणार आहोत मीठ, चवीनुसार मीठ, थोडीशी साखर, साखरेने टेस्ट खूप छान येते। आता हे नीट मिक्स करून घेऊयात। जाऊयात आता फोडणीच्या प्रोसेसला। गॅसवरती एक कढाई ठेवली आहे, गॅस चालू करते मी। मीडियम फ्लेमवरती गॅस ठेवायचे। याच्यामध्ये आपण आता ऍड करूयात तेल। प्रथम आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। आता मी याच्यामध्ये ऍड करणार आहे शेंगदाणे। लो फ्लेम वरतीच ते तळून घ्यायचे, मध्ये मध्ये हलवत राहायचे जेणेकरून शेंगदाणे करपणार नाहीत। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तळून घ्यायचे, त्याची वरची साल आपोआप निघायला हवी। आता मी हे काढून घेते तळलेले शेंगदाणे, ह्या पोह्यांवरतीच टाकते जेणेकरून तेल त्या पोह्यांना लागेल। आणि थोडेसे मी सर्व करण्यासाठी वेगळीकडे काढून ठेवते। आता आपण तळणार आहोत बटाटे। हे कट करून घेतलेले बटाटे, तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता। हे बटाटे तोपर्यंत हलवून घ्यायचे, ते तोपर्यंत फ्राय करून घ्यायचे जोपर्यंत त्याला वरती एक असं लेअर नाही येत किंवा तळलेल्याचं कोटिंग नाही येत। तुम्ही बघू शकताय बटाटे वरून क्रिस्पी झाल्याचं दिसून येत आहे। आता हे आपण काढून घेऊयात, त्याच पोह्यांवरती काढून घेऊयात हे आपण। झालंय, आता आपण फोडणी देणार आहोत। तर त्याच्यासाठी याच तेलामध्ये मी हे जिरा ॲड करते। जिरा चांगला फुलू द्यायचे, जिरा फुलतंय। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे। याच्यामध्ये आता आपण ऍड करूयात हिरवी मिरची। हे 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत मी। ह्या तळू द्यायच्या चांगल्या, जेणेकरून त्याचा तिखटपणा तेलामध्ये उतरायला हवा। त्यानंतर आपण घालूयात कढीपत्ता, काळजीपूर्वक घालायचे। कांदे, हे कांदे तुम्ही तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता। मला असे उभे शेप आवडतात म्हणून मी असे घेतले, तुम्ही स्क्वेअर शेपमध्येही कट करून घेऊ शकता। आता कांदा थोडासा परतेपर्यंत हलवून घ्यायचा आहे, थोडासा कलर चेंज झाला पाहिजे कांद्याचा। आता आपण याच्यामध्ये ऍड करणार आहोत हळद।
कांदा जास्त पण करपवू द्यायचा नाहीये. कोथिंबीरी आता ऍड करूयात हे पोहे. पोहे फोडणीमध्ये नीट मिक्स करून घ्यायचे. तुम्ही बघू शकताय मिक्स होत आहेत पोहे. पोहे तोपर्यंत हलवून घ्यायचे जोपर्यंत ही फोडणी पोह्यांमध्ये मिसळत नाहीये. बनलेले आहेत पोहे. आता जाऊयात सर्विंगसाठी. एक सर्विंग डिश घेतलीये मी, त्याच्यामध्ये हे पोहे आता काढतेय मी, सर्व करतेय. बघू शकताय पोह्यांचा कलर, पिवळा कलर पूर्ण पोह्यांना आलेला आहे. त्याच्यामध्ये मध्येच हिरवा कलर वगैरे छान दिसतोय. काढून घेऊयात पोहे. त्याच्यावरती मी आता हे शेंगदाणे काढून ठेवलेले टाकते. नंतर टाकणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीरी. तुम्ही याच्यावरती छोटी शेव पण वापरू शकता, त्याच्यासोबत लिंबू. हे आपले पोहे बनून तयार आहेत. तर फ्रेंड्स, कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपीचे अपलोड्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आज वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. घरी रहा, सेफ रहा, स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या. तोपर्यंत नमस्कार.